हाय फ्रेंड्स, वेलकम टू आग्री रॉक्स। आज आपण बनवतो आहे 1/2 किलो मटन। त्यासाठी मी आला लसणाची पेस्ट, 2 चिरलेले कांदे, सुके गरम मसाले, सुका खोबरा, हळद, धणा पावडर आणि लाल तिखट मसाला घेतलेला आहे आणि वरून घालण्यासाठी कोथिंबीर। आपण सुरुवातीला आपलं मटण कुकरमध्ये घालून त्यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं आहे आणि हे 2 शिट्ट्या होईपर्यंत आपण शिजवून घ्यायचं आहे। आपल्या कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण एकीकडे सुक्या खोबऱ्याचं वाटण करून घ्यायचं आहे। वाटण करण्यासाठी मी खोबरं चांगलं काळसर होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे। त्यानंतर 1/2 कांदा घ्यायचा आहे आणि तो सुद्धा भाजून घ्यायचा आहे। आपण जे 2 कांदे चिरलेले घेतले होते त्यातला 1/2 कांदा आपण वाटण्यासाठी वापरणार आहोत। 7 ते 8 काजू घ्यायचे आहेत आणि ते सुद्धा चांगले आपण भाजून घेणार आहोत। काजू घातल्याने आपली मटणाची ग्रेव्ही मस्तपैकी जाड होणार आहे। हे सगळं घातल्यावर त्यामध्ये 2 मिरच्या घ्यायच्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घालून चांगलं आपण वाटण फिरवून घेणार आहोत। आपलं वाटणसुद्धा रेडी झालेलं आहे। आता आपण आपला मटण जो 2 शिट्ट्या घालून आपण फोडला होतो, फोडणीसाठी सुरुवातीला तेल तापल्यावर सुके गरम मसाले घालून घ्यायचे आहेत, 1.5 उभा चिरलेला कांदा, कांदा आणि सुके गरम मसाले चांगले परतून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये आपण 2 चमचे आला लसणाची पेस्ट घालायची आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठसुद्धा चांगलं परतून घ्यायचं आहे। मीठ घातल्यामुळे आपला कांदा लवकरच ब्राऊन होईल। हे सगळं घालून झाल्यावर आपण आपले सगळे मसाले घालायचे आहेत। त्यासाठी मी 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा धणा पावडर आणि 3 चमचे लाल तिखट मसाला घालून आपलं जे सुकं वाटण मी केलेलं होतं खोबऱ्याचं ते सुद्धा यामध्ये मी घालून घेतलेलं आहे। मी जे वाटण जेवढं मी केलं होतं मी ते सगळं यामध्ये घातलेलं आहे। ग्रेव्हीला चांगलं तेल सुटून द्यायचं आहे। तेल सुटल्यावर 1/2 वाट शिजवलेलं मटण आपण घालून घ्यायचं आहे आणि ग्रेव्हीमध्ये मटण आपण चांगलं परतून घ्यायचं आहे। झाकण देऊन 5 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे। चांगली वाफ आल्यावर त्यामध्ये आपण मटण शिजवताना जेवढं पाणी घातलेलं होतं म्हणजेच आपला जो मटणाचा स्टॉक आहे तो आपण सगळा हा यामध्ये ओतून घ्यायचा आहे। स्टॉक घालून झाल्यावर झाकण देऊन मटण चांगलं 10 मिनटं आपण शिजवून घेणार आहोत। आपण जो स्टॉक घातला आहे त्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, तुम्हाला जितकी ग्रेव्ही आहे तितकं तुम्ही स्टॉक घालू शकता। मटण आता आपलं पूर्णपणे शिजलेलं आहे, कोथिंबीर घालून आपण ते सर्व करणार आहोत। तुम्हाला आजची माझी मटणाची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।